नमस्कार, मी श्रद्धा टपाल। टिपाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। जनजागृती सेवा समितीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती उत्साहात संपन्न। घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती कोविड-19 नियमानुसार अंजली नगर बदलापूर पश्चिम येथे मर्यादित प्रमुख पाहुणे व मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली। प्रारंभी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र समन्वयक डॉक्टर अमित कुमार गोविलकर, कोल्हापूर जिल्हा उत्कर्ष सेवा मंडळाचे अध्यक्ष जयवंत दादा दळवी, बदलापूर शहर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पतंगराव, मुंबई महानगरपालिका निवृत्त अधिकारी दीपक सरवदे, सिटीजन वेलफेअर असोसिएशनचे सल्लागार किशोर गुरव या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। उपस्थित पाहुण्यांनी व मान्यवरांनी बाबासाहेबांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले। त्यानंतर जनजागृती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपनकर, कार्यकारिणी सदस्य दीपक वायंगणकर, एकनाथ गायकर यांनी प्रमुख पाहुण्यांना सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले। सर्वच प्रमुख पाहुण्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनशैलीबाबत व त्यांच्या महान कार्याबद्दल प्रेरणादायी व उद्बोधक विचार मांडले। गुरुनाथ तिरपनकर यांनी प्रास्ताविक केले। कार्यक्रमाला राजेंद्र नरसाळे, दिनेश भालेकर, मंगेश सावंत, चंद्रकांत पाटील, गोपाळ मुनगुटकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौगंधाली तिरपनकर, विराज जाळगावकर, दत्ता कडुलकर यांचे विशेष सहकार्य लाभले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यकारिणी सदस्य दीपक वायंगणकर यांनी केले व आभार प्रदर्शन कार्यकारिणी सदस्य एकनाथ गायकर यांनी मानले। अल्प उपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली। टिडवाणूसाठी व्हिडिओ अर्थ क्षितिज टपाल। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।